हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग स्टार्ट विद द न्यू टॉपिक. एज यू ऑलरेडी स्टडीड द न्यूरल सिस्टम्स, सो विच प्रोवाइड द दैट इज द पॉइंट टू पॉइंट रैपिड कम्युनिकेशन अमंग द ऑर्गन सिस्टम्स हियर. सो एज यू नो दैट द नर्वस सिस्टम विच इज गोइंग टू परफॉर्म द ट्रांसमिशन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम पॉइंट टू पॉइंट इज वेरी फास्ट. ओके, बट एज द नर्व फाइबर दे डू नॉट इनर्वेट टू द सेल, a special kind of another system is needed, so because of which there is a control and coordination. So that was the coordination which was performed by the neural system, and another coordination is brought by another system. So that system we are going to study in detail in the today's lecture, and the topic named as a chemical coordination and the integrations here. Okay, so before entering into the part of the systems where it is going to be located in this part, so let us see a introductory part as a brief introductions in the name of glands of the body here. As you know that the glands are nothing but the organ tissues of the cells which they releases some of the chemical component or the substances here. The gland where it is going to secretes here. Already we have studied such a type of glands, or the what are the glands, how they are formed here in the name of a topic as a animal tissue. But here we are going to describe so which type of glands they are present here, and the glands main function is the secretion. They are going to secrete here. For example, if I talk about the mucus gland, okay, or there is a mucus gland that will secrete the mucus here. So all that we have studied before in starting this topic in the topic that is animal tissue. Now we are going to start with another second part of that neural control and coordination, that is the hormonal coordination here. ओके, तर जो जे काही तुम्हाला मी न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशनमध्ये स्टार्ट केले होते सांगितले होते तसं, तर कंट्रोल अँड कॉर्डिनेशनचे दोन पार्ट्स आहे. तो म्हणजे काय की न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशन आणि हार्मोन कंट्रोल अँड द कॉर्डिनेशन आहे. मग आता आम्ही जे कम्प्लीट केलेलं टॉपिक कोणतं होतं, न्यूरल कंट्रोल अँड द कॉर्डिनेशन. आता जे स्टार्ट करायला लागलो तो आहे काय, तो हार्मोनल कंट्रोल अँड द कॉर्डिनेशन हियर. का बरं असं आहे की तो न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशन होता तर त्याच्यामध्ये जे काही इम्पल्सेस होतं तो ट्रान्समिशन वॉज व्हेरी मच फास्ट, विच वॉज फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. ओके, बट इफ द नर्व फायबर डू नॉट इनर्वेट टू द सेल ऑफ द बॉडी, ओके, सो बिकॉज ऑफ विच ऑल द सेल्युलर ऍक्टिव्हिटी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी विदिन द सेल शुड बी ऑकर, ओके, तो व्हायलाच पाहिजे. मग त्यासाठी काय पाहिजे की अनदर सिस्टम्स तर परफॉर्म करणार. तो अनदर सिस्टम कोण आहे, हार्मोनल कोऑर्डिनेशन असणार आहे. ठीक आहे, तेव्हा की त्याला काय म्हणा तुम्ही की हार्मोनल कोऑर्डिनेशन अँड द इंटिग्रेशन असं आहे. मग आता हे जे इंटिग्रेशन्स आहे हे एकच सिस्टम करते का, नाही आहे. मग का ग, की त्याच्यामध्ये करणारा रोल जे आहे कोण आहे, न्यूरल पण आहे, आणि त्याच्याबरोबर आणखी एक सिस्टम वर्क करणार तो म्हणजे काय असणार आहे की हार्मोन पण असणार आहे. म्हणजे इंटिग्रेशन इज देअर अँड दॅट इंटिग्रेशन इज गोइंग टू परफॉर्म two of the systems, so called as a neuroendocrine system here. मग आता हे कसं परफॉर्म करणार आहे ते बघूयात. आता तुम्हाला न्यूरल सिस्टमचं काही डाऊट नाही आहे, तो क्लिअर आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला सगळ्यांना कळालं की इट इज द न्यूरल सिस्टम विच सप्लायजेस विच पासेस द इम्पल्सेस टू ऑल द ऑर्गन्स, दॅट मे बी द व्हॉलंटरी ऑर्गन्स, दॅट मे बी द इनव्हॉलंटरी ऑर्गन्स, एव्हरी पार्ट ऑफ अवर बॉडी वेअर दे आर गोइंग टू बी हॅव द सेन्सेशन इन द एव्हरी पार्ट ऑफ अवर बॉडी हिअर, नो डाऊट. क्लिअर आहे. मग आता त्याच्याबरोबर आणखीन एक जे काही पार्ट्स आहे तिथपर्यंत जे काही न्यूरल पार्ट आहे तो जाऊ शकत नाही आहे. मग त्यावेळेस तिथं कोण वर्क करणार, कोणता पार्ट जे वर्क करणार, ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी काय झालं, अजून एक पार्ट आला, अजून एक टॉपिक आलं की अजून एक सिस्टम त्याच्याबरोबर काम करणार, इंटिग्रेशन्स करणार. तो जे टॉपिक आहे, तो जे काही सिस्टम आहे तो म्हणजे इथं की दॅट इज द केमिकल कोऑर्डिनेशन असणार आहे. तो म्हणजे काय असणार आहे, हार्मोनल कोऑर्डिनेशन असणार आहे. तो म्हणजे काय असणार आहे, एंडोक्राईनचं कोऑर्डिनेशन असणार आहे. मग त्याच्यासाठी जे आहे आपलं थोडक्यात जे आहे परत एकदा थोडं इंट्रोडक्टरी पार्टमध्ये हे ग्लँड्स ऑफ द बॉडी स्टडी करूयात. मग मला पुढे जाऊन जे आहे डिटेलमध्ये क्लिअर होतं. ठीक आहे, आता इथे मी काय केलं की हे ग्लँड्स ऑफ द बॉडी जे आहे ऑलरेडी तुम्हाला म्हणायला लागले, ग्लँड्स आर नथिंग बट द ऑर्गन टिश्यू ऑफ द सेल्स विच दे विल हॅव द सेक्रेशन्स इन द बॉडी. बट हाऊ दे आर गोईंग टू सेक्रेट, सो देअर सेक्रेशन्स इन द बॉडी बेस्ड ऑन विच दे आर क्लासिफाईड ॲज अ एक्झोक्राईन ग्लँड, एंडोक्राईन ग्लँड, हेट्रोक्राईन ग्लँड हियर.
ओके मी मा काय म्हणते तर की ग्लँड्सचे जे काही मेन फंक्शन आहे काय असणार आहे डेफिनेटली जे आहे दे आर गोइंग टू सेक्रेट दे आर गोइंग टू सेक्रेट हियर ओके सो व्हाट दे आर गोइंग टू सेक्रेट हियर दैट इज द सेक्रेशन्स ठीक आहे बट बेस्ड ऑन द हाऊ दे आर गोइंग टू बी सेक्रेटेड इन विच पार्ट ऑफ अवर बॉडी दे आर गोइंग टू सेक्रेटेड हाऊ थ्रू दे आर गोइंग टू बी सेक्रेटेड दे आर द एक्झोक्राइन ग्लँड एंडोक्राइन ग्लँड अँड द हेटरोक्राइन ग्लँड वन्स अगेन इम्पॉर्टंट आहे सो हियर लिसन सो दे हॅव द डक्ट फॉर डिस्चार्जिंग देअर सेक्रेशन हियर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे त्यांच्यामध्ये की डक्ट्स आहे तर आता एक्झो म्हणजे आउटसाइड आउट ओके तर क्राइन म्हणजे काय दॅट इज द सेक्रेशन हियर म्हणजे आउटसाइड सेक्रेशन आहे तर आता आउटसाइड साइड हे काय डक्ट आहे तर जे काही आहे त्याचं सेक्रेशन ग्लँड आहे एक्झोक्राइन ग्लँड आहे त्या एक्झोक्राइन ग्लँड सेक्रेशन जे आहे तो सेक्रेशन करायला लागले ओके बॉडीमध्ये सेक्रेशन करायला लागले पण ते सेक्रेशन कसं व्हायला लागले थ्रू द डक्ट्स व्हायला लागले दे डिस्चार्ज देअर सेक्रेशन थ्रू द डक्ट्स अँड सच टाईप ऑफ ग्लँड्स अलॉंग विथ द डक्ट्स आर कॉल्ड ॲज अ एक्झोक्राइन ग्लँड हियर सो बिकॉज ऑफ विच दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ डक दॅट इज अ डक ग्लँड्स हियर ओके म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही सेक्रेशन आहे थ्रू द डक्ट्स होणार आता डक्ट असणाऱ्या ग्लँड्स जे आहे आम्ही स्टडी केलेले ठीक आहे डायजेस्टमध्ये स्टार्ट केलं होतं डायजेस्टमध्ये तर ते तर लिव्हर स्टार्ट केलं होतं तुम्हाला माहिती आहे लिव्हर स्ट्रक्चर स्टडी करायचं असताना आम्ही मेनी टाईम जे आहे लिव्हर डक्ट असं रेफर केलेलं आहे तर लिव्हर डक्ट जे आहे त्या कुठं जॉईन होणार आहे किंवा तो लिव्हर डक्ट जे आहे पॅनक्रियाटिक डक्टला जॉईन होणार आणि ड्युओडेनमला जॉईन होणार म्हणजे हे जे डक्ट आम्ही स्टडी केलं होतं डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये काय डक्ट आहे म्हणजे लिव्हरचं जे काही सेक्रेशन आहे लिव्हर म्हणजे आम्ही लिव्हर काय म्हणले लार्जेस्ट ग्लँड म्हणलेले मग आता लिव्हरचे जे काही ग्लँड आहे त्या ग्लँडमध्ये त्याचे डक्ट्स आहे मग लिव्हरचं जे काही फंक्शन होतं बाईल सेक्रेशन तर कुठं पास होणार आहे ते की ड्युओडेनमध्ये पास होणार आहे थ्रू कसं होणार आहे दॅट इज थ्रू द डक्ट हियर थ्रू द डायरेक्टली डक्ट इन टू द ड्युओडेनम पार्ट हियर आणि लक्षात तुम्हाला म्हणजे काय झालं लिव्हरला लिव्हर ग्लँडचं डक्ट आहे आणि डक्ट थ्रू काय होणार त्याचं सेक्रेशन जे आहे तो डिस्चार्ज करणार मग त्या ग्लँडला काय म्हणायचं तर एक्झोक्राइन ग्लँड म्हणा ठीक आहे आता बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लिव्हरचं सांगितलंय ठीक आहे आणि दुसरं एक्झाम्पल सांगते तुम्हाला दॅट इज अ सॅलिवरी ग्लँड ठीक आहे सॅलिवरी ग्लँडमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये स्टडी केलं होतं ह्या सॅलिवरी ग्लँडमध्ये तुम्हाला सगळ्यात जे काय म्हणजे इंडायरेक्टली तीन ग्लँडमध्ये डिवाइड केलं होतं हे सगळ्याचं ग्लँड जे आहे की त्याला डक्ट्स कनेक्टेड आहे ठीक आहे आणि मेन इम्पॉर्टंट ह्या सॅलिवरी ग्लँडचं मेन सेक्रेशन काय सलायवा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सलायवा जे आहे डायजेशनमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे इम्पॉर्टंट सेक्रेशन आहे सो विच इज प्रेझेंट इन द बक्कल कॅविटी तुम्हाला माहितीच आहे मग आता ह्या सलायवरी ग्लँडचं सलायवा सेक्रेशनसाठी काय पाहिजे होतं की दॅट इज दे आर गोइंग टू सेक्रेटेड थ्रू दी डक्ट हियर सो बिकॉज ऑफ विच दे आर द दॅट इज द डक ग्लँड कॉल्ड ॲज द सलायवरी ग्लँड्स हियर क्लिअर झालं तसंच एक्झाम्पल घेऊ आहे तिथे स्वेट ग्लँड्स आहे सबेशियस ग्लँड्स आहे गॅस्ट्रिक ग्लँड्स हे डेफिनेटली इन द स्टमक पार्ट वी हॅव स्टडीड अलॉंग विथ सम ऑफ द इंटेस्टाइनल ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट डेफिनेटली आता क्लिअर आहे सगळ्यांना आता की तुम्हाला जे काय मी स्टडी केलं होतं इथून स्टडी झालं की तो सलायवरी ग्लँड्स आहे गॅस्ट्रिक ग्लँड्स आहे लिव्हर ग्लँड्स आहे इंटेस्टाइनल ग्लँड्स आहे स्वेट ग्लँड सबेशियस ग्लँड ऑइल ग्लँड ओके हे सगळं काय झालं दीज आर द दे आर द डक ग्लँड दे आर हॅव्हिंग अ डक सो दे आर कॉल्ड ॲज अ दॅट इज अ एक्झोक्राइन ग्लँड द सेक्रेशन इज गोइंग टू डिस्चार्ज थ्रू दी डक सो दे आर एक्झोक्राइन ग्लँड्स हियर क्लिअर आहे सेकंड म्हणजे आहे एंडोक्राइन ग्लँड बेसिकली अपोजिट असणारे दे लॅक दी डक हियर ओके आता त्याच्यामध्ये डक्स नाही पण काय सेक्रेशन आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवलं ठीक आहे आता हे काय ग्लँड आहे आता ह्या ग्लँडला काय असणार आहे डक्ट असणार ठीक आहे म्हणजे इथं जे सिक्रेशन आहे त्याचं कसं होणार की थ्रू द डक्ट पास होणार म्हणजे हे काय झालं दे आर द एक्झोक्राइन ग्लँड झालं मग दुसरं एक डायग्राम मध्ये की हे ग्लँड आहे ठीक आहे आता दीज ग्लँड दे डोंट हॅव अ डक्ट हियर देन अबाउट व्हॉट अबाउट द सिक्रेशन सो दे द सेक्रेशन इज डिस्चार्ज विदाउट द हेल्प ऑफ अ डक्ट हियर बिकॉज ऑफ विच द सेक्रेशन इज डायरेक्टली पोअर्ड इन टू द सराउंडिंग मीडियम लक्षात तुम्हाला की त्याचं सेक्रेशन कसं होणार की सराउंडिंग मीडियममध्ये काय असणार आहे जे काय तर मीडियम असू दे मीडियम काय आहे ब्लड तरी असू दे किंवा लिम्फ तरी असू शकतात तिथं काय होणार सेक्रेशन होणार येते ठीक आहे मग तसं टाईपचे ग्लँडला काय म्हणायचं एंडोक्राइन की त्या एंडोक्राइनला काय आहे की दे डोंट हॅव द डक दे पुअर द सेक्रेशन डायरेक्टली इन टू द सराउंडिंग ब्लड हियर
Such a glands are called as ductless gland. Remember, they are the ductless glands. For example, called as that is the is. तुम्हाला मी आता neural topic घेत असताना मी pineal gland चे refer केले होते, pituitary gland चे refer केले होते. हे दोन महत्त्वाचे gland जे आहे तो endocrine gland आहे. Many time तुम्हाला मी हे words सांगत होते की they are the endocrine gland, they are the endocrine gland. असं सांगत होते.